नमस्कार, मी महेश। श्री अरबिंदो सोसायटीच्या वतीने आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। आज आपण शिक्षणात शून्य गुंतवणूक नवाचार म्हणजेच ZIIEI द्वारा संकलित एका अभिनव नवाचार विषयी सविस्तर पद्धतीने जाणून घेणार आहोत। आज मी या व्हिडिओ शून्य गुंतवणूकवर आधारित एक नवाचार विषयी सांगणार आहे। हा नवाचार विद्यार्थ्यांना प्रेरित करणे या केस स्टडी मध्ये असून हा सूरज दुबे नावाच्या नवाचारी शिक्षकांनी विकसित केलेला आहे आणि यांच्या नवाचाराचं नाव आहे विचारांचे रंग। विचारांचे रंग स्वप्न म्हटलं तर त्याला सबकॉन्शियस माइंडचं प्रतिबिंब म्हटलं जात आणि आपल्यासारखी प्रौढ व्यक्तींना ठाम पत्ता नसतो आपल्या अवचेतन मनाचा किंवा सबकॉन्शियस माइंडचा। तो ही मनोभाव सारखा असतो, जेवढा वर दिसतो त्याच्यापेक्षा जास्त खाली असतो। आणि आपलं वर्तन असं का, आपण असं का वागतो, का बोलतो, ह्याला कारणीभूत आपला सबकॉन्शियस माइंड असतो। ज्या ठिकाणी प्रौढ लोकांना कळत नाही तर त्या ठिकाणी लहान मुलं तरी काय करतील। आणि हा नवाचार सूरज दुबे या नवाचारी शिक्षकांनी विकसित केलाय आणि खूप मोठा जटिल प्रश्न याच्यातून आपल्याला सुरू होत आहे। हो, त्याच्यासाठी तुम्हाला मानसशास्त्राचं ज्ञान असणं गरजेचं नाही, कारण आपण सायको अनालिसिस करणार नाही आहोत। तर ह्या नवाचारमध्ये काय करण्यात येतं तर कोरे पेपर किंवा कोरे कागद मुलांच्या हातात दिली जातात, पेन्सिल आणि रंग दिली जातात आणि मुलांना सांगण्यात येतं तुमच्या मनात जे काही विचार असतील, तुम्ही जे काही स्वप्न पाहिलेलं असेल, जी काही भीती वाटलेली असेल, आनंद वाटलेला असेल, जे काही असेल ते पेन्सिल आणि रंगाच्या मदतीने पेपरवर काढा। आणि विद्यार्थ्यांना 10 मिनिटांची वेळ दिली जाते। आता विद्यार्थी 10 मिनिटात त्यांच्या पद्धतीने त्यांचे विचार ते कागदावर मांडण्याचा प्रयत्न करतात। पर मग इथून पुढे सायको अनालिसिस नाही। आता इथून पुढे त्यांना 2 मिनिटं वेळ दिला जातो त्यांनी त्यांचा विचार आणि त्यांच्या चित्राविषयी बोलायचं। आणि ही प्रोसेस पुन्हा पुन्हा करून आपल्याला जो रिझल्ट मिळतो तो खरंच आश्चर्यकारक असतो। नंबर एक, ज्या विचारांना ज्या स्वप्नांना ते घाबरत होते आता ते फक्त धाडसाने त्या विचारांना त्या स्वप्नांना सामोरे जात नाही तर सगळ्यांच्या समोर त्याविषयी ते बोलायला लागले। विचारांचं प्रस्तुतीकरण ते करायला लागले, त्यांना स्टेज करेज आलेलं आहे आणि अशा प्रकारे मुलं खूपच कॉन्फिडंट किंवा त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि ते त्या पद्धतीने वावरू लागतात। ते स्वतःचे विचार हँडल करण्याच्या दिशेने त्यांची आगेकूच होते। आहे की नाही हा नवाचार धन्यवाद। आणि मला असं वाटतं की हा नवाचार तुम्ही तुमच्या क्लासरूममध्ये करून पहा। आणि जर तुम्हाला हा नवाचार आवडला असेल तर कृपया करून लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा जर तुम्ही यूट्यूबवर पाहत असाल तर। आणि जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर ZIIEI पेज लाईक करायला विसरू नका। तर आपण पुन्हा भेटूया अशाच नव्या अनोख्या नवाचारासोबत। तोपर्यंत बाय।